इंदोरीकर महाराजांनी लिंगभेदाविषयी केलेलं वक्तव्य त्यांना अखेर भोवलेलं आहे। औरंगाबाद खंडपीठाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत। पाहूया त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। इंदोरीकर महाराज आपल्या मिश्किल, विनोदी आणि उपरोधिक शैलीत कीर्तन करण्यासाठी प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व। हे शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो, अनारे चहा वजन श्रीमंत हलकट खिडकी जाऊ जाते। अशाच एका कीर्तना दरम्यान त्यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या चांगलंच अंगलट आलंय। सम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगी होते हे इंदुरीकरांचं वक्तव्य म्हणजे गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीनं इंदोरीकर महाराजांना नोटीस पाठवून खुलासाही मागितला। या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं प्रथम वर्ग न्यायालयात केलेल्या याचिकेवर निर्णय देताना इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते, पण सत्र न्यायालयानं हा आदेश रद्द केला। आता औरंगाबाद खंडपीठानं प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल पुन्हा कायम ठेवलाय, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचा मार्ग मोकळा झालाय। पण गुन्हा दाखल करण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत दिल्यानं इंदुरीकरांना तात्पुरता दिलासा मिळालाय। PCPNDT ऍक्ट खाली गुन्हा दाखल झालेला होता, त्याच्या अगेन्स्ट रिव्हिजन होतं, त्या रिव्हिजन मधली ऑर्डर आता सेट असाइड करून हायकोर्टाने रिट पिटिशन अलाव केलेले, म्हणजे आता गुन्हा दाखल कन्फर्म होणार होऊ शकतो। वादग्रस्त वक्तव्य करण्याची इंदुरीकरांची ही काही पहिलीच वेळ नाही आहे। यापूर्वी सुद्धा इंदुरीकर महाराजांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत। बायको रंगाने सावळे असावी असा नियम आहे। आता आपल्याला काय अक्कल, भोरी दिसली गालात असली ओके, 6 महिन्याने गेली निघून ओके, हे चालले दिंडीत आमच्याकडे उठा उठा प्रभात झाली। नोकरीवाल्यास मला सांग काय तुम्ही काम करताय, टिफिन दे ती पोराला टिफिन, मला सांग काय देता तुम्ही त्याला टिफिन, हे टिफिन मध्ये काय, एकच चपाती आणि अर्धी बटाट्याची फोड, उंदीर काय जोगायचा नाही, पण पाठ बसून बोंबलं ती डबा करत आहे डबा करत आहे डबा करत आहे डबा करत आहे। पुरगी पळून गेल्या तिची आई म्हणली मला अंदाज आला बरं का, तू काय कुंभ मेळायला गेली का दोघांच्या। महाराष्ट्रात कीर्तनातून प्रबोधन करण्याची परंपरा आहे, पण इंदुरीकर महाराजांची ही विधानं महिलांना तुच्छ लेखणारी आहेत। त्यातल्याच एका वाक्यानं सध्या इंदुरीकरांची कोंडी केली आहे। डॉक्टर माधव सावरगावेसह सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, अहमदनगर।